जसं आम्ही सांगितलं तुम्हाला अगोदर की नाही का, आम्ही हायस्कूलपासून एकत्र होतो, कॉलेजलाही आम्ही एकत्रच, त्याच्यानंतर आम्ही एकच कंपनी जॉईन केली, एकाच कंपनीमध्ये आत्तापर्यंत सध्या तरी आम्ही त्याच कंपनीमध्ये जॉब करतो आहे. आणि ज्यावेळी असं आम्हाला वाटलं की नाही काय की आपलं आता एखादं स्वतःचं घर असावं पुण्याच्या पुण्यासारख्या सिटीमध्ये, तर त्याच्यानंतर आम्ही सर्च करायला सुरुवात केली. कमीत कमी आम्ही 6 महिने तरी आम्ही सर्च करत होतो की नाही का आपल्याला कोणती साईट चांगली. आम्ही जस्ट इथं आलो दोघंही, जसं संदेश आणि मी आलो, आम्हाला बघितल्या क्षणीच आम्ही या प्रेमात पडलो की नाही का की आपल्याला घर जिथं घ्यायचं आहे ना तर ते इथंच घ्यायचं आहे. आपण इथं स्वतःचा असा फ्लॅट वगैरे असं काय बघायला नाही आलो, इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही बघायला आलो, तर आपलं एक स्वतःचं घर असावं, ते याच ठिकाणी असावं. प्रत्येक गोष्ट आपल्याला जशी पाहिजे, प्रायमरी आपल्या गरजा आहेत काय की नाही का. आपलं समजा आता आमचं ऑफिस हिंजवडीत आहे, तर आम्हाला इथून हिंजवडी जवळ आहे, इथून आपला जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तोही आपल्याला जवळ आहे. ॲक्च्युली आम्ही स्टार्टिंग करत होतो बघायला वाकडच्या पण पुढून नाही का एक्सप्रेसच्या बाजूला असावं असं वाटतं, कारण कनेक्टिव्हिटी वगैरे जवळ, पण हा त्या लोकेशनला आहे, सूट आहे. एक पर्यटन स्थळ म्हणून आपण याला म्हणू शकतो नाही का, की पर्यटन स्थळापाशी आपण घेतले. फार आमच्या गावाकडून पण लोक इकडं नाही का शिर्डीला वगैरे येतात, तर त्यांनाही आम्ही ज्यावेळी सांगितलं की आम्ही इथं रूम बुक करतो आहे, त्यावेळी त्यांना पण असं वाटलं की यार असल्या एवढ्या चांगल्या ठिकाणी एवढा चांगला फ्लॅट भेटतो आहे, तर त्यांनी सांगितलं डोळे झाकून बुक करा तुम्ही. हायस्कूलला आम्ही एकत्र, कॉलेजलाही आम्ही एकत्र, कंपनी आम्ही सेम चॉईस केली, TCSमध्येच आम्ही सध्या दोघंही जॉब करतो आहे. आणि आता घर जे घेतलं आहे तर सेम शेजारीच बी बिल्डिंगमध्ये 407 त्याचा, 408 माझा. हां, आम्ही सोबतच आलो होतो, पण त्याच्या अगोदर मला असं म्हणायला आवडेल की कोहिनूर महालक्ष्मी ग्रुपचा जो प्रोजेक्ट आहे अभिमान, खरंच ॲक्च्युली अभिमान वाटण्यासारखा आहे प्रोजेक्ट. पहिल्यांदा आम्ही 1 BHK ट्राय करत होतो सर्चिंग वगैरे, पण आल्यानंतर इथे डायरेक्ट 2 BHKs बुक केला. म्हणजे तुम्ही जर बघितलं ॲम्युनिटीज म्हणा किंवा मग लोकेशन आणि आपलं बजेट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना अनुसरून असा प्रोजेक्ट आहे हा. इथलं जसं आम्ही क्राऊड पाहिला, आम्ही ज्यावेळी बुक करायला आलो त्यावेळी पण काही लोक बुक करायला आलेली इथे, त्यावेळी त्यांच्या टोनवरून त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं नाही, तेही एकदम असे मनातून खुश आहेत, जे फोर्सफुली असं नाही का कोणी आलं आहे जबरदस्तीने त्यांना आणि इथं बुक करा असं सांगते असं नाही, एक मनातून त्यांच्या येत होतं की आपल्याला इथं बुक करायचं आहे आणि आपल्याला एक सिक्युरिटी आहे. आता बाहेरचे लोक आता फसवेगिरी वगैरे चालते, पण ते इथं आल्यानंतर ते एकाच्याही बोलण्यातून असं नाही जाणवलं आम्हाला की इथं नाही का अनसिक्युअर फील होते कोणाला. मेन म्हणजे मला ॲम्युनिटीज वगैरे खूप हव्या होत्या, अशा म्हणजे व्यवस्थित असायला हवं, गार्डन असायला पाहिजे, ह्या सगळ्या ऑलरेडी एक्सपेक्टेशन खूप होते, आणि प्लस बजेटचं पण मोस्ट इम्पॉर्टंट होतं की बजेटमध्ये असायला पाहिजे. ॲक्च्युली आमचं म्हणजे प्लॅन होतं की 1 BHKs घ्यायचा, अगदी लास्ट मुमेंटपर्यंत इथे आल्यानंतर पण आम्ही हाच विचार करत होतो की नाही आपल्याला 1 BHKs घ्यायचे. पण जेव्हा सॅम्पल फ्लॅट बघितला तेव्हा म्हणजे एकदम डायरेक्टली फायनल केले की नाही 2 BHKs घ्यायचं. लहान मुलांसाठी इथं काय ते गार्डन वगैरे पण आहे, क्लब हाऊसेस पण आहेत, नंतर पार्टीचं वगैरे तुम्ही ते आहे त्याचं काय पार्टी हॉल्स वगैरे पण आहेत इथे, स्कूल म्हणायला गेला तर स्कूल पण इथून जवळच आहेत आपल्याला. अभिमान होम्स, टेंशन फ्री होम्स.